आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. उल्लास नगर महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पुन्हा अभय योजना लागू केली आहे. सध्याच्या घडीला उल्लासनगरमधील मालमत्ता धारकांकडे तब्बल 520 कोटींची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला या अभय योजनेतून फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात 1,77,000 मालमत्ताधारक आहेत. मालमत्ताधारकांकडे 520 कोटींची थकबाकी आहे. थकबाकी कराच्या वसुलीसाठी पुन्हा उल्हासनगर महापालिकेने अभय योजना 2 टप्प्यामध्ये लागू केली आहे. 18 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास 80% व्याज माफ होणार आहे. तसेच 8 मार्च ते 31 मार्च या कालावधीत थकबाकी भरल्यास 50% व्याजमाफ होणार आहे. या योजनेतून महापालिकेला तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास उपमहापौर भगवान भालेराव यांनी व्यक्त केला आहे. अभय योजना प्रत्येक वेळा अभय योजने गेली सातत्याने 7 वर्षे, ही 7वं वर्ष अभय योजना लागते. लोकांची मानसिकता अशी झाली की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अभय योजना येते मग आपण टॅक्स उशिरा भरावा. पण जे प्रामाणिक टॅक्स भरणारे लोक आहेत त्या त्यांच्यावर अन्याय होतो असं आम्हाला दिसून आलं आहे. पण यावेळेस त्यांना पण काही जे उशिरा भरणारे लोक आहेत 100% आम्ही अभय योजनेचा फायदा देतो त्यांना व्याजामध्ये, तर ते न देता आमच्या आयुक्त साहेब आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही त्यांना 80% म्हणजे उद्यापासूनच ही योजना अंमलात येईल 80% आम्ही स्लॅब ठेवलेले तर 7 मार्चपर्यंत 80% विषय असेल आणि 7 मार्चनंतर 8 मार्चपासून 31 मार्चपर्यंत 50% हा विलंब नास्ती जे बोलतो आपण म्हणजे दंडात्मक रक्कम जी आहे ती 50% माफ होईल असं आम्ही ठरलेलं आहे. हा महापौरांच्या आमच्या ज्या महापौर आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभय योजना आम्ही लागू केलेली आहे. त्याचा जनतेने लाभ घ्यावा. सर्व जनतेला आमच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विनंती करतो. ज्या ज्या स्तरावर आमचे नगरसेवक आहेत नगरसेवकांनी सामाजिक संस्थांनी आणि तुम्ही पत्रकार मित्रांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि अभय योजना जी आमची थकीत बाकी आहे लोक जरी दाखवत असेल 525 कोटीची ती थकीत बाकी तेवढी नाही. प्रत्यक्षात काही गोष्टीचा अजून आमचा पूर्ण झालेला नाही आणि कोल्बो कंपनीने दिलेला जो आमचं सर्वे तोही अपूर्ण आहे. ते पूर्ण आल्यानंतर वस्तुस्थिती समोर समाजापुढे येईल आणि तुमच्यापुढे येईल. पण ती आल्यानंतर मग आम्ही काय निर्णय घ्यायचा तो घेऊच. पण आता या अभय योजनेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी महानगरपालिकेच्या वतीने मी त्यांना विनंती करणार आहे. सर अभय योजना जो अंदाजे महापालिकेला किती उत्पन्न होऊ शकतो या योजनेमध्ये? आम्हाला असं वाटतं की आमचं दरवर्षी जे 130 ते 135 कोटीचा आमचा जो टार्गेट आहे तर या अभय योजने आता 37 ते 38 कोटी आत्तापर्यंत आलेले आहेत. जे उरलेले पैसे आहेत तर आम्हाला अभय योजनेमध्ये आमचा 100 कोटीच्या आसपास आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. जितके जाता येईल तेवढे जाण्यात का महिन्यात आमच्याकडे 1.5 महिना उरलेला आहे. जितके जाता येईल कारण कोविड काळामध्ये लोकांची परिस्थिती हलाखीची आहे. कोविडचा अनुषंगाने आपण हा अभय योजनाही उशिरा लागली. आम्हाला ती 3 महिन्याचा जर वेळ मिळत असता तर मला वाटतं अजूनही आम्ही वसुली करता आली असती. पण याच्यानंतर मला असं वाटतं आहे का जे प्रामाणिक भरणारे करदाते आहेत त्यांच्या त्यांना पण पुढच्या वेळेस म्हणजे एप्रिलपासून आम्ही एक वेगळी आणि हे जे उरलेले जे लोक आहेत जे वर्षानुवर्ष भरतच नाहीत त्या लोकांना एप्रिलच्या नंतर कारवाई करायला पाहिजे अशा मताचं आम्ही सुद्धा आहेत. आणि ती प्रशासनाने त्या संदर्भातच कारवाई करावी कारण ज्यांना सवय लागलेली आहे कर बुडवण्याची ती सवय त्यांची कुठेतरी मोडली पाहिजे आणि मोडण्यासाठी भविष्य काळामध्ये तेही पावलं उचलावं लागतील. कारण महानगरपालिकेला आपण सगळ्या गोष्टी देऊ शकतो पण पैसा नसेल तर आपण काहीच देऊ शकत. योजना उद्यापासून 31 मार्चपर्यंत असणार आहे. पहिले 7 तारखेपर्यंत हे 15 दिवस ही अभय योजना थकीत रकमा बाकीवर 80% आणि उर्वरित 8 पासून 31 टक्केपर्यंत 50% अशी असणार आहे. तरी मी या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या संधीचा लाभ घ्यावा आणि आपण जी थकबाकी जी आपली बाकी आहे ती आपण भरून करमुक्त व्हावं आणि ह्या महानगरपालिकेत सहकार्य करावं. जे करबुडवे आहेत त्यांच्यावरही एप्रिल महिन्यापासून कारवाई होणार आहे. या अभय योजनेचा उल्हासनगर शहरवासियांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर.
आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.